शहर में बढ़ रहे आपराधिक मामलों के बीच अब क्राइम ब्रांच यूनिट 5 अंतर्गत बाइक चोरी का मामला उजागर हुआ है, जहां आरोपियों के गिरोह ने शहर के विभिन्न क्षेत्रों से बाइक चुराई है, जिसका पेट्रोलिंग के दौरान क्राइम ब्रांच यूनिट 5 के दस्ते ने पर्दाफाश किया और आरोपियों को सलाखों के पीछे भेजा। दरअसल मामले का पर्दाफाश शनिवार को हुआ, जब कामठी निवासी फैजान अहमद वल्द नियाज अहमद बिना नंबर प्लेट की गाड़ी से कलमना मार्ग से गुजर रहा था। उसी दौरान क्राइम ब्रांच यूनिट 5 के दस्ते ने आरोपी को गिरफ्तार कर उससे पूछताछ की, जहां पता चला कि आरोपी फैजान अहमद अपने साथी कामठी निवासी 20 वर्षीय सैयद दानिश के साथ बाइक चुराकर जूनी कामठी निवासी 40 वर्षीय सैयद इश्तियाक को बेचते थे। गौरतलब है कि आरोपियों ने यशोधरा थाना नवीन कामठी कलमना शांति नगर थाना अंतर्गत लगभग कुल 3 लाख के ऊपर का माल चुराया है। मामले में कार्रवाई कर आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है और आगे की जांच जारी है, जिसकी जानकारी थी क्राइम ब्रांच यूनिट 5 के निरीक्षक गजानन कल्याण करने। येथील युनिट 5 PSI कोळे आणि त्यांच्या सोबत अंमलदार पेट्रोलिंग करत असताना कळमना रोड येथे किसन नामे फैजान अहमद ह्याच्याकडे एक विना नंबर प्लेटची मोटरसायकल मिळून आली। त्या संदर्भात त्याच्याकडे अधिक विचारपूस त्यांनी केली असता सदरची मोटरसायकल आरोपीने यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केल्याची व त्याबाबत गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली। आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचा एक साथीदार सय्यद दानिश बोल पिता सय्यद समीम ह्याच्यासोबत आणखी काही मोटरसायकलचे चोरी केल्याची माहिती मिळाली। त्यांनी एकूण 5 मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत, त्यामध्ये पोलीस ठाणे यशोधरा नगर, पोलीस ठाणे कळमना, पोलीस ठाणे कामठी नवीन कामठी या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आणि त्या सर्व मोटरसायकल आरोपींकडून रिकवर करण्यात आलेल्या आहेत। त्यातील एक मोटरसायकल आरोपींनी सय्यद इश्तियाक या इसमास विक्री केली होती आणि काही पैसे घेऊन बाकीचे रक्कम ही दिल्यानंतर कागदपत्र देतो ह्या बोलीवर त्यांनी त्याची विक्री केली होती। त्या इसमालासुद्धा ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडील मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आलेली आहे। फैजान अहमद, नियाज अहमद, त्याचबरोबर त्याचा साथीदार सय्यद दानिश, सय्यद समीम असे त्यांचे नावे आहेत। यातील फैजान हा काही दिवसापूर्वी एका मोटरसायकल मेकॅनिककडे काम करायला होता, त्यावेळेस त्याला मोटरसायकल विना चावीची कशी चालू करायची ह्याबद्दल माहिती त्याने मिळवली होती आणि त्याचाच वापर करून हे आरोपी त्यांची एक ॲक्टिवा मोपेड घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आणि त्या ठिकाणी अशी मोटरसायकल मिळाली किंवा एखादे वाहन मिळालं तर त्याचा विना चावीचा वापर न करता ते चालू करून चोरी करायचे। यांचा चोरी करण्यामागचा उद्देश हे वाहने कुणीतरी ग्राहक शोधून त्याला विक्री करण्याचा उद्देश होता, परंतु त्यांना ते ग्राहक मिळण्याच्या आधीच ते मोटरसायकल हस्तगत करण्यात यश आलेलं आहे। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।